I love you.
आज माहूर शहरामध्ये नागरिकता संशोधन विधेयक। नमस्कार, भारत माता की जय। आज माहूर या क्षेत्रावरती NRC आणि CAA या बिलबद्दल ही जी समर्थनार्थ सर्व लोकांची, राष्ट्रप्रेमी लोकांची ही जी रॅली निघालेली आहे, हा जो मोर्चा निघालाय, या मोर्चामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्राच्या हितासाठी, कल्याणासाठी जी लोक निर्णय घेत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आहे। पण खूप लोकांना अजूनही संभ्रम आहे, NRC काय आहे, CAA काय। तर अनेक कायदे तज्ज्ञांचं आता हल्ली यूट्यूबवरती म्हणा, नेटवरती म्हणा, या सगळ्यांबद्दल स्पष्टीकरण येत आहे। तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हे राष्ट्रहिताच्यासाठी घेतलेले निर्णय आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांनी या निर्णयाच्या समर्थनार्थ उभं राहिलं पाहिजे आणि हे निर्णय भविष्यात आपल्या राष्ट्राला खूप सबल करणार आहेत, राष्ट्राचं संवर्धन करणार आहे। भारत मातेला जर का समृद्ध करायचं असेल तर या सगळ्या समर्थनार्थ आपल्याला उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकत्व कायदा हा झाला पाहिजे। याच्या बाबतीत कुठलाही संभ्रम असेल तर लोकांनी निश्चित त्याचा अभ्यास करावा, उगीच कोणी उठावं आणि काहीही बोलावं असातला भाग नाही आहे। आणि राष्ट्रप्रेम जिथे जिथे येईल, राष्ट्रहित जिथे जिथे येईल, तिथे ही सगळी भारतीय लोक एकत्र आली पाहिजेत आणि सगळी उभी राहिली पाहिजे। राष्ट्रहितच सर्वोपरी आहे आणि जेव्हा जेव्हा राष्ट्रावरती संकट येतं त्यावेळेस त्यावेळेस संघटन हे फार महत्वाचं असतं। आज या संघटनांनी दाखवून दिलेलं आहे, ही जी सगळी मोठी संख्येने ही जी मंडळी आली त्याच्यामध्ये आद्य शंकराचार्य यांचं पीठ आहे, आमच्या इथले श्यामभारतीजी महाराज आहेत, अनेक लोक आहेत, भाजपचे कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांनी। पण इथे कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे, इथे भारतीयत्वाचा विषय आहे। आम्ही भारतीय आहोत आणि भारतासाठी पडेल ती गोष्ट करण्याची आमची तयारी आहे आणि आमचा प्राण जरी का जाईल तरी आम्ही भारतासाठी तो देणार, हीच आमची भावना आहे। आणि याच हेतूने हा सगळा राष्ट्रहितार्थ जो समर्थनार्थ मोर्चा निघाला आहे याचं सगळ्यांनी समर्थन करावं आणि आपला संभ्रम दूर करावा। कुणाचंही नागरिकत्व याच्यात जाणार नाही हे वारंवार सांगण्यात येत आहे, पण उगीच काहीतरी संभ्रम पसरवला जातोय। अभ्यास करा आणि मग नंतर बोला। भारत माता की जय। Thank you.
पुढे बघा बरोबर आहे. भारत माता की जय. टोप्या निघाल टोप्या निघाल. आज NRC म्हणजेच राष्ट्रहितार्थ ही जी सगळी समाजाची रॅली निघालेली आहे, या रॅलीमध्ये राष्ट्रहित सर्वोपरी हा विषय आहे. हा विरोध कोणाचा नाही आहे. राष्ट्राचं हित जिथे असेल तिथे सर्वजण एकत्र आहेत, ती कुणी असोत. आणि या राष्ट्राच्या हितासाठीच ही सगळी जनता आलेली आहे. इथे भगवा ध्वज आहे, इथे राष्ट्रध्वज आहे, इथे भारतमाता की जय आहे, इथे वंदे मातरम आहे. आणि सगळ्यांनी मिळून या राष्ट्राच्या उत्थानासाठी प्रयत्न करायचा आहे. राष्ट्रावरती जर का एखादं संकट आलं तर एकत्र उभं राहणे हाच आपला दृढ विश्वास आहे. आणि या विश्वासापोटीच ही लोक आलेली आहेत. आणि राष्ट्राच्या हितासाठी जर का काही निर्णय होत असतील, देशहितासाठी कोणी घेत असेल, तर ते कुठल्याही पक्षाची कुणीही लोक असो त्यांच्या सपोर्टमध्ये भारतीय लोकांनी उभं राहिलं पाहिजे, भारताने उभं राहिलं पाहिजे. आणि राष्ट्रावरती काही गोष्टी संकटच आहेत ही, ज्या गोष्टी आज ज्या काही गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी क्लिअर होण्यासाठीच हे जे आज रजिस्टर बिल येत, हे जे येतंय नोंदणी, की सगळ्यांचं भारतीयत्व, तर आपल्याला आपले डॉक्युमेंट देण्यासाठी काही हरकत नाही, द्यायला पाहिजे. की माझी जर का एखादी आयडेंटिटी प्रूफ करायची आहे तर त्याच्यासाठी भिण्याचं काही कारण नाही आहे. आणि जी लोक करतायत त्यांच्या स्मरणा त्यांच्या सपोर्टमध्ये आम्ही सगळेजण उभे आहोत. ही सगळी पुढची मंडळी, मागची मंडळी, ही सगळी आपल्या राष्ट्राला विश्वगुरू करण्यासाठी हे सगळं समर्थन आहे. आणि या समर्थनामध्ये सगळ्या लोकांनी जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल त्यावेळेस त्यावेळेस सगळ्या भारतीयांनी उभं राहिलं पाहिजे. आणि त्या भारतीयांनी उभं राहावं यासाठीच ही सगळी आपल्या राष्ट्राचं उत्थान होण्यासाठी या राष्ट्रध्वजाला हातात घेऊन भारत मातेचा जय जयकार करूया. भारत माता की जय. वंदे मातरम.
आपला तर फोटो भी निघते पांढरचा हो मला माहिती. Hey! 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 H